स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दर रोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पोलीस भरती 2020 संबंधात आपण अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. स्वतः गृहमंत्री नानद देशमुख सरांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण माहितीचा आपण आढावा घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येणार आहे. जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही. तुम्हाला मी आता ह्यातून मित्रांनो पुराव्यावरती घेऊन जाणार आहे, पुरावा संपूर्ण दाखवणार आहे, संपूर्ण त्यांनी काय माहिती दिली तेही सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तेव्हाच लक्षात माहिती येईल, अन्यथा माहिती लक्षात येणार नाही आहे. त्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे, व्हिडिओवरती नवीन असतास व्हिडिओला लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहील आणि तुमच्याकडून पोलीस भरतीसंबंधात कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे मी तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन त्याचबरोबर जी काही छोटी मोठी अपडेट असेल तीही देत असतो. आणि पोलीस भरतीसंबंधी तुमच्याकडून मी फ्रीमध्ये अभ्यासक्रम करून घेत आहे तिथं, तर जॉईन व्हायला विसरू नका. किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता मित्रांनो, खूप महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाची तुम्हाला मी बातमी देणार आहे आनंदाची. डिसेंबर महिन्यामध्ये तारीख जाहीर होणार आहे, नंतर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता डायरेक्ट मी तुम्हाला पुराव्यावरती घेऊन जातो आणि संपूर्ण माहिती लक्षात येईल अशी सांगतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो पुराव्यावरती संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. स्वतः गृहमंत्री नानद देशमुख सरांनी ही माहिती दिली आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, दर जुन चॅनलचं नाव आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दिली आहे म्हणून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आता बघा काय सांगितलं आहे. बघा मित्रांनो, दिनांक 18/11/2020 रोजी, बघा मित्रांनो दिनांक 18/11/2020 रोजी माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथे एका पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये येणारी पोलीस भरती कशाप्रकारे असेल हे स्पष्ट केलेले आहे. मित्रांनो बघा, नागपूरमध्ये ते गेले होते आणि त्या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये येणारी ही पोलीस भरती तर ती कशाप्रकारे असेल हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तुमच्या मनामध्ये सुद्धा ही शंका होती की त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, त्यांनी जी आर काढला पाहिजे किंवा त्यांनी एक परिपत्रक काढलं पाहिजे की ही भरती प्रक्रिया कशी राबवणार आहेत, तर त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितला असेल तो, तर आता बघा त्यांनी काय माहिती दिली आहे की मागच्या वर्षीची पोलीस भरतीची जाहिरात 2019 जी आरनुसार भरण्यात येणारी पदे, तर मित्रांनो 2019 जी आर आलं होतं त्यानुसारच 2019 भरती होणार आहे. त्यामध्ये कशी होती, पोलीस शिपाईसाठी मित्रांनो 3500 पदे होते, चालक आणि एस आर पी एफसाठी मित्रांनो 2000 पदे होते, आणि एकूण असे तुम्ही जर बघितलं तर पदे मित्रांनो 5500 पद हे होत आहेत. तर तुम्ही बघित असेल 5500 पद तुमचे टोटल हे होत आहेत 2019 ती जाहिरात आली होती 5500 साठी. तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर 2019 मित्रांनो बघा ह्यामध्ये मुद्दा लक्षात घ्या, 2019 जी आरनुसार जी पोलीस भरती होणार आहे ती मित्रांनो 5500 पदांची आहे. यात पहिले लेखी होणार आहे आणि नंतर ग्राउंड होणार आहे हे असेच कायम ठेवलेले आहे. आणि हे कायम का ठेवले तर त्यांनी स्वतः ती सुद्धा माहिती दिली आहे की 2019 जाहिरात ही प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्जसुद्धा केले होते. आता त्या जाहिरातमध्ये चेंजेस करता येणार नाही किंवा ती जाहिरात रद्द करता येणार नाही असं त्यांनी माहिती सांगितली आहे. त्यामुळे 2019 ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर त्यांचे फॉर्म हे घेणारच आहेत, त्यांचा डेटा हा त्यांच्याकडे सबमिट होणारच आहे. ती भरती मित्रांनो कशी होणार आहे, तर ते भरतीमध्ये जो जी आर आला 2019 तर त्या जी आरनुसारच ती भरती होणार आहे. म्हणजे त्या जी आरमध्ये सांगण्यात आलं होतं की लेखी परीक्षाही होणार होती आधी, तर ती लेखी परीक्षा आधी होणार आहे आणि नंतर तुमची ग्राउंड होणार आहे. म्हणजे 2019 जी आरनुसारच 2019 भरती होईल. आता उरला मित्रांनो 2020 भरती कशी होईल, तर मित्रांनो 2019 तुम्हाला सांगितलं 5500 पदांसाठी जाहिरात आली होती. आता 2020 भरती कशी होईल तेही लक्षात बघा. तर 2020 मित्रांनो बघा, 2020 जी आरनुसार 7000 पोलीस पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल 2019-2020 आणि मीरा भाईंदराचे पद ॲड होऊन भरती होणार आहे 12500 साठी. आता तुम्ही बघित असेल तर 5500 2019 पदं आणि 2020 मित्रांनो 7000 पदं, बघितलं असेल 7000 पदं, तर अशी दोन्हीची एकत्र भरती केली जाणार आहे. आता 2019 काय होणार आहे बघा, या भरतीमध्ये पहिले ग्राउंड होणार आहे, पहिले अगोदर ग्राउंड होईल आणि नंतर लेखी परीक्षा
होणार आहे, ठीक आहे. तर तुमच्या मनात ही जी शंका होती ती सुद्धा दूर झालेली आहे की आधी लेखी होईल का ग्राउंड होईल. तर लक्षपूर्वक बघा, 2019 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांची मित्रांनो आधी लेखी होईल, आणि नवीन जे काही विद्यार्थी 2020 मध्ये अर्ज करतील तर त्यांची आधी मैदानी परीक्षा होईल आणि नंतरच लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे. ही महत्त्वाची माहिती त्यांनी स्वतः दिलेली गृहमंत्री आणि देशमुख सरांनी, खुशखबरी तुमच्यासाठी आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की डिसेंबर महिन्यात पोलीस भरतीची तारीख जाहीर करणार आहे असे माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. येणारे मित्रांनो प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. तर दररोज नवीन चॅनलचं नाव आहे. मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती होती तुम्हाला, संपूर्ण माहिती मी सांगितलेली, अतिशय आनंदाची बातमी त्यांनी ही दिली. तुमच्या मनामध्ये जी शंका होती आधी ग्राउंड होईल की लेखी परीक्षा होईल, त्यानंतर तुमच्या मनामध्ये आणखी शंका होती की कोणकोणते इव्हेंट्स असणार, पण मित्रांनो त्यांनी इव्हेंट्स बाबतीत काही माहिती सांगितलेले नाही. पण त्यांनी ह्या हा जो डाऊट होता तो नक्की क्लिअर केला आहे की 2019 ची भरतीमध्ये ग्राउंड होईल की लेखी होईल. तर त्यांनी स्पष्ट सांगितले की 2019 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 2019 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर त्यांच्यासाठी मित्रांनो आधी लेखी परीक्षा ही होणार आहे, आणि 2020 मध्ये मित्रांनो जे विद्यार्थी अर्ज करतील तर त्यांची मित्रांनो आधी मैदानी परीक्षा होणार आहे, नंतर लेखी परीक्षा होणार आहे. आता त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की 2019 मध्ये मित्रांनो किती जागांसाठी जाहीर झाली होती, तर मित्रांनो जवळजवळ 5,500 जागांसाठी जाहीरात आली होती, ठीक आहे. तर त्या 5,500 जागांसाठी मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे, आणि 7,000 जागा उरते मित्रांनो वरचे ते 2020 मध्ये भरल्या जातील. आणि 2020 आणि 2019 आणि मीरा बंदरचे असे काही पद असतील ते एकत्रित करून अशा प्रकारे ही भरती 12,500 अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेल अशी माहिती मी तुम्हाला दिली आणि सर्वात अगोदर दिली, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट सर्वात अगोदर ह्या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती होती अत्यंत, आणि 2020 मध्ये 7,000 पदं भरणार येणार आहे, आणि 7,000 आणि 5,500 असे टोटल मित्रांनो 12,500 जागांसाठी भरती होणार आहे. तर तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट होते ते नक्की क्लिअर केले असतील. जर काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. ते सुद्धा प्रश्न आपण आता येत्या रविवारी संडे कमेंट बॉक्स सुरू केले त्या दिवशी आपण सॉल्व्ह करणार आहोत, ठीक आहे. तर काही प्रश्न असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी एक सूचना अशी आहे, 2019 बघा मित्रांनो 2019 विद्यार्थ्यांना चान्स देणार का, तर हा सुद्धा महत्त्वाचा गोंधळ होता की 2019 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांचे फॉर्म सबमिट होणार की नाही, की त्यांचा डेटा हा गेला का वाय, त्यांचे फॉर्म हे गेलेत का वाय असं त्यांचं म्हणणं होतं. तर मित्रांनो त्यांचेसुद्धा फॉर्म हे वाया गेले नाही, त्यांचासुद्धा विचार केलेला आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये तारीख जाहीर होईल, तारीख येणार आहे. तर ते गेससुद्धा आपलं अचूक ठरलं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये स्वतः गृहमंत्री आणि देशमुख सरांनी सांगितलं की डिसेंबर महिन्यामध्ये तारीख जाहीर केली जाईल, तारीखची डेट येईल. तर मित्रांनो त्यांनी तारीख जाहीर करणार डिसेंबर महिन्यामध्ये, ही सुद्धा महत्त्वाची अपडेट होती. तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, आपण जी गेस करतो मित्रांनो ते सुद्धा पुराव्याच्या साईत बघतो आणि संपूर्ण अचूक माहिती तुम्हाला देत असतो. संपूर्ण तुम्हाला लक्षात आले असेल माहिती, काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तिथं मी तुमच्याकडून फ्रीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम करून घेत आहे. आता सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी सांगितले, तर अशा प्रकारे तयारी लागा की जेणेकरून 2020 मध्ये तुम्ही जे पोलीस भरतीचं स्वप्न पाहताय ते पूर्ण झालंच पाहिजे, आणि ह्या वर्षी नक्की तुम्ही पोलीस होणार मित्रांनो असं म्हणून तुम्हाला जोमाने तयारी लागायचं आहे. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका, तिथे मी तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम करून घेत आहे. फ्रीमध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला देत आहे, जे काही मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका असतात तेही तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करत आहे. तर जॉईन व्हायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.